भिवंडीतला बारा वर्षांचा आयुष शर्मा रविवारी नेहमीप्रमाणे खेळायला गेला खेळता खेळता तो खाली पडला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली वेदनेनं विवळणाऱ्या आयुषला त्याच्या वडिलांनी तातडीनं कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं त्याच्या हाताचा एक्सरे काढला आणि मनगटाचं हाड मोडल्याचं समजलं डॉक्टरांनी औषधोपचार केले आयुषच्या हाताला प्लास्टर लावून त्याला घरी पाठवलं वरवर पाहता ही घटना किरकोळ वाटत होती पण त्यानंतर अवघ्या दोन दिवसात आयुषचा हात कापावा लागला या दोन दिवसात आयुष सोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं कुटुंबाची चिंता वाढवणारं होतं सोबत काय घडलं त्याचा हात का कापावा लागला डँगरीन म्हणजे नेमकं काय का असतं त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयुष खेळताना पडला त्याला इंजुरी झाली रविवारी कळव्यातल्या डॉक्टरांनी त्याच्यावर आयुष्या हाताला प्लास्टर केलं आणि पुढच्या शनिवारी या असं सांगून घरी पाठवलं पण घरी गेल्यानंतर आयुष्या वेदना थांबल्या नव्हत्या हो तो वेदनेनं व्याकुळ झाला त्यांनी कशाबशा दोन दिवस वेदना सहन केल्या पण मंगळवारी त्याचा हात खूप जास्त दुखायला लागला मुलाला होणारा त्रास पाहून त्याच्या वडिलांनी हाताचं प्लास्टर थोडंसं कापलं पण त्याचा हात काळानिळा झाल्याचं आयुष्या वडिलांना दिसलं दुसऱ्या दिवशी सकाळी आयुषला पुन्हा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं यावेळी आयुषच्या हाताचं संपूर्ण प्लास्टर कापलं असता त्याचा हात खांद्यापर्यंत काळा झाल्याचं डॉक्टरांना दिसलं त्यानंतर त्यांनी आयुषला तातडीनं मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं मग इथेच कुटुंबाच्या हृदयाचा ठोका चुकला कारण आता दुखापतीचा खरा धोका लक्षात यायला लागला बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आयुषला सायन रुग्णालयात डॉक्टरांनी तपासलं तेव्हा त्याच्या हाताला संसर्ग झाल्याचं जा समजलं याला वैद्यकीय भाषेत गँगरिंग असं म्हटलं जातं गँगरिंगचा संसर्ग वाढल्यास रुग्णाचा जा जीवही जाऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांनी आयुषचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला हात वाचवण्याचा प्रयत्न करू असंही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता ऑपरेशन सुरू झालं पाच तास ऑपरेशन केल्यानंतर मध्यरात्री बारा वाजता आयुषला रुग्ण कक्षेत शिफ्ट केलं त्यामुळे आयुषच्या वडिलांच्या जीवात जीव आला पण त्यांचा हा आनंद केवळ दोन तासच टिकला कारण संसर्ग संपूर्ण हातभर पसरल्यामुळे आयुष्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा हात कापावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि अखेर आयुषचा हात कापावा लागला कळव्यातल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाला हात गमवावा लागला असा आरोप त्याच्या वडिलांनी राकेश कुमार यांनी केला तसे डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पण या एका घटनेनं आयुषचे घरचे नातेवाईक सगळेच हादरून गेले एवढ्याशा दुखापतीने संसर्ग कसा झाला हात कापण्यापर्यंत प्रकरण कसं काय गेलं याचा तपास नक्की केला जाईल पण आयुष्या हाताला झालेला संसर्ग त्यातून उद्भवलेला गँगरिंग नेमका काय असतो ते आपण पाहूयात गँगरिनचे एकूण पाच प्रकार आहेत ड्राय गँगरिन बेड गँगरिन गॅस गँगरिन नॅक्रोटायझिंग फॅसिटीज आणि इंटरनल गँगेरिन प्रत्येक गँगरिनचं वेगवेगळं कारण असतं दुखापतीमुळे जेव्हा जंतुसंसर्ग वाढतो किंवा रक्तवाहिन्यात रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा शरीरातल्या पेशी कायमस्वरूपी नष्ट होतात याला गँगरीन असं म्हटलं जातं गँगरींची सुरुवात ताप वेदना आणि सूज यापासून होते सूज आणि वेदना वेगाने वाढतात आणि मृत पेशींचा रंग तपकिरी लाल जांभळा किंवा काळा दिसतो यातून लाल किंवा पिवळ्या रंगाचा पू निघतो आता गँगरींचा हा आजार नक्की कसा टाळायचा ते बघू जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम होते तेव्हा त्या जखमा किंवा चिरांची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे झालेल्या स्पर्श करण्यापूर्वी आणि स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे साबण किंवा पाण्याने जखमा वेळोवेळी धुऊन वे स्वच्छ केल्या पाहिजेत बँडेज खराब झालं किंवा ओलं झालं तर ते बदलायला पाहिजे मधुमेह हृदयाचा आजार किंवा ब्लॉकेजेस असणाऱ्यांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे शिरांमध्ये रक्ताची गुठळी झाल्यास गँगरीन संसर्गाचा धोका वाढतो त्यामुळे रक्ताची गुठळी झाल्यास किंवा कमी रक्त पुरवठ्याचा प्रॉब्लेम असलाच तर लगेच उपचार घ्यायला पाहिजे पण डॉक्टरांचा हलगर्जीपणा किंवा गँगरीन अवयव गमवावा लागणारा आयुष हा भारतातला पहिलाच रुग्ण नाहीये यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्यात एकोणीसशे साली मुंबई महानगरपालिकेतील पस्तीस वर्ष स्वच्छता कर्मचारी देवासी ममन बारबारिया या पाण्याचा पाईप दुरुस्त करताना शिडीवरून पडले होते त्यांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं त्यानंतर त्यांना मुंबईतल्या नायर रुग्णालयात दाखल केलं जिथे त्यांना एका रुग्णालयाच्या बेडजवळ फरशीवर झोपवण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्ण कक्षेच्या बाथरूम जवळ हलवण्यात आलं तिथे बाथरूम मधून प्रचंड घाण वास येत होता यानंतर पाच दिवसांनी डॉक्टरांनी देवासी यांच्या नातेवाईकांना त्यांच्याजवळ जायला मनाई केली कारण देवासी यांच्या रक्तात विषबाधा झाली होती त्यानंतर त्यांना गॅस गँगरिंग झाल्याचं समोर आलं होतं अशीच एक घटना मेरठमधल्या जमनादास शर्मा यांच्यासोबत घडली होती ते मेरठमधल्या एका मंदिराचे पुजारी होते आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे आणायला ते बायकोसोबत मुंबईला आले पण त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यानंतर त्यांना मुंबईतल्या नाय रुग्णालयात दाखल केलं गेलं आधीपासून मधुमेह आणि पायाला अल्सर झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आणि काहीच दिवसात त्यांना गँगरीन झाल्याचं जा समोर आलं सुदैवानं शर्मा आणि या बचावले मात्र डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे त्यांना गँगरीन सारख्या जीव घेण्या आजाराला सामोरं जावं लागलं असा आरोप झाला पण वैद्यकीय उपचारा दरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यास काय कारवाई होऊ शकते याबाबत बोल भिडून काही वकिलांशी संपर्क का साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत थेट कोणताही कलम किंवा कायदा नाही पण अशा घटनांबाबत सरकारी तज्ज्ञ डॉक्टरांनी तसा अहवाल दिल्यास डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा ठरते हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे सोबत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं पण अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण योग्य ती काळजी घेणं आणि चांगल्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का तुमचा अनुभव शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा